Rubens, पीटर पॉल रुबेन्स हा बरोक काळातला महत्त्वाचा चित्रकार त्यांचा जन्म सव्वीस जून पंधराशे सत्याहत्तर व त्यांचा मृत्यू तीस मे सोळाशे चाळीस पीटर पॉल रुबेन्स हा सतराव्या शतकातील म्हणजे बरोक कालखंडातील महान कलावंत होऊन गेला तो चित्रकार वास्तुकार सजावटकार व राजकारणी होता त्याने इंग्लंड फ्रान्स व स्पेनमध्ये राजदूत म्हणून काम केले सोळाशे आठमध्ये त्याची फ्लॅडर्सचा दरबारी चित्रकार म्हणून त्यांची नेमणूक झाली त्याने सर्व प्रकारच्या विषयांवर चित्रे काढली धार्मिक व पौराणिक प्रसंग लोकजीवन व्यक्तिचित्रे निसर्ग दृश्ये इत्यादी सर्व विषयांचे चित्रण त्याने यशस्वीरित्या हाताळले मायकेल अँजलो राफायल तिशियन टिओरॅत्तो वगैरे पूर्वसुरींच्या कलाशैलीमधील निवडक वैशिष्ट्य आत्मसात करून त्याने आपली प्रारंभिक शैली बनवली होती चर्चच्या सुशोभनासाठी व प्रसादातील भिंती व दालनाच्या अलंकरणासाठी उपयुक्त अशी स्वतःची खास शैली त्याने विकसित केली अत्यंत गतिमान संयोजन मानवाकृतीच्या रेखाटनातील जोरदार आवेश व जोश छायाप्रकाशातील तीव्र विरोध भारदस्त चित्रण आणि चैतन्य ही त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये आहेत त्यांच्या स्टुडिओमध्ये अनेक शिष्य व मदतनीस होते त्याला भरपूर काम मिळत असे कामाची पहिली आखणी त्याने केल्यावर मदतनीस ते काम त्याच्या देखरेखीखाली करत आणि शेवटचा हात तो स्वतः देत असे त्याला मिळालेल्या मोठ्या कामापैकी लेझनबर्ग प्रसादातील मेरी द मेची जीवनातील प्रचंड आकाराची एकवीस भव्य चित्रे हे एक होते ही चित्रे सध्या पॅरिसच्या ल्युबरो म्युझियममध्ये पाहायस मिळतात ॲटवप कॅथेड्रलमधील क्रिस्ताचे क्रोसोहरण क्रोसोहरण व दोन ही दोन चित्रे त्यातील शारीरिक हालचाल कर्णाधिष्ठित संयोजन कृत्रिम तऱ्हेचे प्रकाश योजना व कारुण्यपूर्ण भावाविष्कार याबद्दल प्रसिद्ध आहेत लुसिपस मुलीचे अपहरण फेल्ट हॅट ॲमेझॉन स्त्रियांची युद्धे ही चित्रे गतिमान आणि ज जोशपूर्ण संयोजन आणि छायाप्रकाशाचे समर्थ चित्रण याबद्दल प्रसिद्ध आहेत युरोपातील निरणाळ्या म्युझियममध्ये त्यांची तीनशेहून अधिक चित्रे पाहायस मिळतात रुबेन्सची कला वैशिष्ट्ये त्याची निसर्गचित्रे आणि विशेषतः त्यातील उबदार सूर्यप्रकाशाचा प्रभाव परिणामकारकतेने चित्रबद्ध करणे हे त्याचे खास वैशिष्ट्ये त्याच्या स्वतःच्या शाते स्टीन या निवासस्थान निवासस्थानाचे निसर्गचित्र सध्या लंडनच्या नॅशनल गॅलरीमध्ये खास उल्लेखनीय आहे दुसरे निसर्गचित्र लँडस्केप विथ रेनबो या दोन्ही चित्रातून स्वच्छंदवादी कलेची पाळीमुळे दिसून येतात मीटिंग ऑफ रोमन्स अँड सॅबिन द रेप ऑफ सॅबिन्स हर्क्युलिज अँड्रोमेडा यासारखी मोठमोठी चित्रे चौदा फिलिप्ससाठी त्याने रंगवली इटालियन उच्च प्रबोधन काळातील टिशियन तोरेंतो राफेल कॅरविजिओ इत्यादी चित्रकारांच्या रुबेन्सच्या शैलीवरती प्रभाव दिसून येतो तरंतोचे नाट्यपूर्ण संयोजन उबदार रंगसंगती जोशपूर्णता पूर्णता तसेच कॅरविजिओच्या मानवाकृतीचे संयोजन रुबेन्सच्या चित्रातून दिसून येते रायफायल तिशियन या त्यांच्या चित... यांच्या चित्रातील अभ्यासातून त्याने व्यक्तिचित्रांचे कसब आत्मसात केले रुबेन्सच्या चित्रातील नग्न स्त्रिया काहीशा स्थूल व वा मध्यमवयीन वाटतात त्याची काही गोरी गोरीपान अंगकांतीत त्याने विशेष कौशल्याने रंगवली आहे रंगलेपनाच्या तांत्रिक पद्धतीतील त्याने हा घेतलेला शोध तितकेच महत्त्वपूर्ण आहे चित्रातील छायाचा भाग हा पात पातळ पारदर्शक गुलाबी किंवा पिवळसर रंगाच्या करड्या रंगाने रंगवून त्या त्याच्या उच्च प्रकाशातील भाग जाडसर रंगाने रंगलेपनाने केला या पद्धतीला इम्पॅस्टो पद्धत असे म्हणतात इम्पॅस्टो हा मूळ शब्द इटालियन यात जाड रंगाचे लेपन कॅनवासवर करतात यात रंगांचा भरपूर जाड थर ब्रश व अलीकडे नाईफने नाईफ पेंटिंगने केला जातो त्याला हेवी इम्पॅस्टो असे म्हणतात आधुनिक काळातील ही पद्धत बरीच प्रचलित होती आपल्याकडे एम एफ हुसेन या चित्रपद्धतीमध्ये काम करतात रुबेन्सीच्या चित्रातून रंगलेपनाचे खास तंत्र उबदार रंग संगती गतिमान रच, चित्ररचना ही त्यांची तीन प्रमुख वैशिष्ट्ये आढळतात रुबेन्स हा बर बरोक, बरोक शैलीतील एक महत्त्वाचा चित्रकार मानला जातो आदर्शवाद व वा आ आद, वास्तववाद या दोहोंचा नाट्यपूर्ण आविष्कार म्हणजे रुबेन्सची शैली म्हणता येईल तसेच उत्तर व दक्षिण युरोपातील कला प्रवाहाचा एक अपूर्व संगम त्याच्या चित्रातून दिसून येतो त्याने अनेक विषय कौशल्यपूर्ण हाताळले रुबेन्सच्या चित्रशैलीचा प्रभाव पुढील काळातील अनेक चित्रकारांवरती दिसून येतो रुबेन्सने अनेक व्यक्तिचित्रणे केली तसेच धार्मिक विषयावरतीही अनेक चित्रणे केली त्याच्या गाजलेल्या चित्रामधले लुसिपस मुलीचे अपहरण व फेल्ट हॅट हे है जास्त गाजलेली चित्र आहेत त्यातले फेल्ट हॅट त्याची मेवणी सुसाना फोरमेट ही मॉडेल आहे तिने डोक्यावरती फेल्ट हॅट परिधान केली आहे त्या हॅटची है। छाया तिच्या चेहऱ्यावर पडलेली आहे छायात दिसणाऱ्या प्रकाशाचा परिणाम दाखवण्यात रुबेन्स कमालीचा यशस्वी झाला आहे चेहऱ्यावरील अर्धस्फुटित हास्य चेहऱ्यातील मासल भागातील शीत व चमकदार वर्ण आणि हॅट पोशाख व पार्श्वभूमीवरील रंग रंगनेपणातील सफाईदारपणा जोश यामुळे हे व्यक्तिचित्रण अधिकच खुलून दिसते पुढील दृक प्रत्ययवादीलवादी प्र, प्रकाशाची प्रकाशाच्या चित्रणाची जणू सुरुवात रुबेन्सच्या या चित्रणामध्ये दिसून येते लुसिपस मुलीचे अपहरण हे एक त्याचे गाजलेले चित्र मायकल अंजोलाच्या शैलीतील अति खळबळजनक हालचाली व गती या चित्रामध्ये दिसून येते उष्ण रंगसंगती विषयास पोषक आहे चित्रातील घोड्याचे भावस्पर्शी चित्रण त्याने बेभानपणे उधळणे किंकाळणे घोड्यावरील अपहरणकर्ते सुटकेसाठी धडपडणार मुली स्त्रिया या सर्वातील गतिमयता विश्वास अनुसरून आहे घोडा स्त्रिया अपहरण करते या सर्वांच्या शरीरशास्त्राचा अभ्यास रुबेन्सचे आरेखन स्त्रियांचे मासल शरीर सोनेरी केस सर्वच गोष्टी रुबेन्सच्या कौशल्याची साक्ष देतात या चित्रात प्रतिकात्मक देवदूत दाखवला आहे